देशाने आपल्यासाठी काय दिलं यापेक्षा आपण देशासाठी काय केलं ही भावना रुजली पाहिजे. श्रीकांत मोरे यांचं प्रतिपादन. भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन मनोरमा परिवाराच्या वतीने अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या शुभ हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. या प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री मोरे म्हणाले की देशाने आपणाला काय दिलं यापेक्षा आपण देशाकरिता काय केलं ही भावना अधिक व्यापक होणं गरजेची आहे. आपण आपली कर्तव्य प्रामाणिकपणे केली पाहिजेत. होणारे बदल स्वीकारून गतिमान झालं पाहिजे असं सांगून एक संघ राहून देशासह बँकेची प्रगती देखील करू तसेच 2500 कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण करण्यासाठी कामाला लागू असं त्यांनी सांगितलं. या मनोगतामध्ये आपण 47 साली जर पाहिलं तर भारताची काय परिस्थिती होती. जरी देश होता 50 कोटी पर्यंत, आज देश 130 कोटी आहे, पण 50 कोटी देशाला सुद्धा भारताला अन्नधान्य पूरक नव्हतं. यावेळी मनोरमा सखी मंच अध्यक्ष शोभा मोरे, संचालक संतोष सुरवसे, ऍडव्होकेट सुरेश गायकवाड यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रारंभी वृक्षमित्र अरविंद मोरे यांनी निसर्ग संवर्धनाची प्रतिज्ञा दिली. या कार्यक्रमात संचालक गणपत कदम, सुहास भोसले, रंजना सुरवसे, सीईओ शिल्पा मोहिते, कविता कुलकर्णी, बँक व्यवस्थापक रुपाली काळुंगे, संतोष धमगुंडे, कमलाकर पुजारी, नीलकंठ करंडे, अजय मोरे, पुरुषोत्तम साखरे, महावीर शहा, अरुंधती नायडू, नयना भोसले, सुनील पाटील यांच्यासह अनेक संचालक, सभासद, स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.